आजही 24 तास एक पाऊल पुढे. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद. पण मुख्यमंत्र्यांनी खास करून सांगितलं की आपली ख्याती आहे, स्वच्छ प्रतिमा आपली आहे. नुसती मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ असून चालणार नाही, मंत्र्यांची सुद्धा प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे. आणि जे दिवसाधनी भ्रष्टाचार बाहेर येत आहेत, मध्यंतरी पंतप्रधान बोलले होते की महागाईचं समर्थन करताना की पैसा झाडायला लागत नाही, पण यांची कमाल झाली आहे, बोट लावीन तिकडे पैसा काढीन अशी यांची परिस्थिती आहे. जिथे बोट लावतात तिकडनं, म्हणजे काही सोडत नाहीये, सगळीकडनं पैसा काढतात आणि ओरबाडून काढतात. तर मुख्यमंत्र्यांनी यांच्या दडपणाला बळी न पडता खरोखर जर का यांनी राजीनामे देण्याचं धाडस दाखवलं असेल तर ते राजीनामे घेण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवायला पाहिजे. त्या निर्णयाचं जनता स्वागत करेल. आणि असं जर का झालं तर ऐन गणेशोत्सवामध्ये ही घटना घडल्यामुळे मी तर म्हणेन की गणपती खरोखरच विघ्न हरता आणि मंगलमूर्ती आहे. एक मंगल वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि राष्ट्रवादीची ही भ्रष्टाचारी ब्याद एकदा कायमची गाडून टाकण्यात येईल. चलेगा, लेकिन जैसे अभी मैंने कहा कि मैं मुख्यमंत्री जी को यही कहना चाहता हूं कि उन्होंने जो नाटक किया है राष्ट्रवादी ने, आप मजबूत रहिए और इस्तीफा स्वीकार लो, जनता स्वागत करेगी. तसंच आहे, कारण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत. प्रफुल्ल पटेल यांचा घोटाळा आता बाहेर आलेला, अजित पवारांचा तो 20,000 कोटी, म्हणजे काय आकलनाच्या पलीकडे सगळं, कल्पनेच्या पलीकडे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून यांची दादागिरी आणि यांचं ब्लॅकमेलिंग ही टगेगिरी अशी नको, अशी टगेगिरी महाराष्ट्राला मान्य होणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं, यांचे राजीनामे मंजूर करावेत. होनी चाहिए, अगर आरोप होते हैं तो उसकी भी जांच होनी चाहिए. नाटक क्यों करते हैं आप, नाटक क्यों करते हैं? नाटक करने की कोई आवश्यकता नहीं है, जांच होनी ना. अगर आप बेगुनाह हो तो साबित होने दो ना. शिवसेना ही क्यों, पूरी जनता देख रही है. और जैसे मैंने कहा कि ये तो एक तमाशा है, तमाशा है. मतलब अगर आप सवाल पूछेंगे तो मैं आपको भी हिला दूंगा, यही उसका ब्लैकमेलिंग का अर्थ है. ऐसा अर्थ हाथ झाला कि आमची जी काही सगळी भानगडी आहेत, भ्रष्टाचार आहेत, याची चौकशी कराल तर याद राखा, हा त्यातला गर्भित अर्थ आहे. नाही, मला एकच गोष्टीचं आश्चर्य वाटते की पंतप्रधान मनमोहन सिंग हे आत्तापर्यंत कधीच बोलले नव्हते. म्हणजे एवढा भ्रष्टाचार त्यांच्या काळामध्ये केंद्रात सुद्धा चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराबद्दल एक सुद्धा ब्र त्यांनी काढलेला नाही. पण सामान्य माणसावरती जेव्हा ते ओझं टाकत आहेत, मग तो गॅस सिलेंडर असेल, डिझेल असेल, इतर काही करवाढ असेल, त्यावेळी त्या महागाईचं समर्थन करायला ते बरोबर बोलत आहेत. म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल ते काही कारवाई करत नाही आहेत आणि बोलतही काही नाही आहेत. तर हे सगळ्यांची सगळ्यांची मिलीभगत आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं आणि एका धाडसाने या सगळ्या तमाशावाल्यांचे, तमाशा हा शब्द मी कोणी तमाशा कलाकारांचा मी आपण नाही करू इच्छित, कारण ते सुद्धा त्यांच्या कलेने पोट भरत असतात. पण हे हा जो काय तमाशा यांनी केलेला आहे, यांच्या धमकीला भीक न घालता त्यांचे राजीनामे मंजूर करावेत. मला उलटं वाटतंय, भ्रष्टाचाराला बगल देण्यासाठी त्यांनी महागाई वाढवली का असंही त्याचा अर्थ होऊ शकतो. कारण तुमचं लक्ष मग त्याच्यावरनं भ्रष्टाचारावरनं महागाईकडे गेलं. म्हणजे यांचे जे मी तुम्हाला आत्ता बोललो की पंतप्रधान म्हणाले की पैसा झाडायला लागत नाही, आणि यांचे भ्रष्टाचार असे चालले की बोट लावीन तिकडनं पैसा काढेल, कुठे कुठे यांची बोटं लागत असतील मला माहिती नाही. नाही, विरोधी पक्ष आपला आवाज उठवतोय, पण मुद्दा हाच येतोय की 5 वर्ष विरोधी पक्ष आवाज बरोबर उठवतोय. आता जनतेने पण मनात ठरवलं पाहिजे की बा 5 वर्ष आपण यांची सगळ्यांची नाटकं बघितलेले सत्ताधाऱ्यांचे, एकदा सत्ता मिळाल्यानंतर हे अन्याय आणि अत्याचाराशिवाय दुसरं काही करत नाही, एकदा यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे. काँग्रेस
समाधान आप किस ढंग से देखते हैं? जैसे मैंने कहा कि मुख्यमंत्री जी की खुद की अपनी प्रतिमा, मुख्यमंत्री कार्यकाल में उन्होंने कोई भ्रष्टाचार किया ऐसा आरोप अब तक हुआ नहीं है, लेकिन साथ में उनके जो साथी हैं वो भी स्वच्छ प्रतिमा के होने चाहिए, नहीं तो उसका फायदा क्या? और साथ में लोगों के काम भी तो होने चाहिए जनता के हित में। म्हणजे अगदी अजित पवारांसारखं नको की काही सगळी जी काय एक पद्धत असते ती धाब्यावर बसून मन मानेल तशी कॉन्ट्रॅक्ट द्यायची अशी नको। कारण ती त्यांची मजबुरी आहे, सरकारमधनं ते बाहेर पडण्याचं धाडस करू शकत नाही, कारण ज्या क्षणाला ते सरकारमधनं बाहेर पडतील त्यांना केंद्रातनं सुद्धा बाहेर पडावं लागेल आणि मग चौकशीचा जो ससेमिरा त्यांच्या मागे लागेल त्याला तोंड देण्याची त्यांची हिंमत नाही, त्यांचं धाडस नाही, म्हणून काही जरी झालं तरी सरकार ते अस्थिर होऊ देणार नाहीत। दोन्हीकडे एकच आहे खाणी, वेगळी कुठे भूमिका? तिकडे इकडे आता सगळ्यांवरती तटकऱ्यांवर झाले, अजित पवारांवरती झाले, त्याच्यामुळे ती भूमिका सारखीच आहे, जाऊ तिकडे खाऊ। असं कोण बोललं? हा मी ना, हा मग ते शरद पवार आणि माझ्या याच्यात जरा फरक ठेवा ना, हे तर माझं म्हणणं आहेच की सरकार हे सरकारच भ्रष्ट आहे, फक्त त्या भ्रष्ट सरकारमध्ये सुद्धा भ्रष्टाचारांचे जे काही चाळे चाललेले आहेत ते संतापजनक आहेत, आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री यांचे राजीनामे स्वीकारावेच आणि त्यांची जागा त्यांना दाखवावी। बिल्कुल, ये तो मतलब गंदी राजनीति चल रही है, एक तो भ्रष्टाचार को करना है और भ्रष्टाचार के खिलाफ अगर आप आरोप लगाते हैं तो हमें दादागिरी करनी है। मुझे नहीं लगता उनमें हिम्मत, वो निकल जाएंगे तो उनके पीछे पूरे जो सरकारी मामला लगेगा क्या उससे वो बच पाएंगे? चौकशीचा ससेमिरा जे मी काय बोललेलो आहे त्यातनं हे काय निष्ठू शकतील का? कारण तिकडे प्रफुल्ल पटेलांपासून सगळ्यांवरतीच आरोप आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसची आता त्यांची शेंडी आहे, हे कुछ सिर्फ धमकाएंगे कुछ कर नाही कर सकते, त्यांनी घेऊ नये, त्यांनी खंबीर राहायला पाहिजे, कारण यांच्यात राष्ट्रवादीमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही, ते राजीनामा देऊन सरकार पाडू शकत नाही, कारण इकडे जर का पाडलं तर केंद्रात त्यांना लाथ बसेल आणि केंद्रातनं सुद्धा लाथ बसली तर पुन्हा एकदा सांगतो की चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागेल, त्यांची आणखीन सगळ्या ज्या काही भानगडी आहेत लफडी कुलंगडी बाहेर येतील आणि यांना पलटाभोई थोडी होईल। अरे हिंमत तर दाखवू द्या, क्या नहीं मैंने कहा ना अभी आपने जो सवाल किया था यही था, मैंने उत्तर दिया है उसका। भ्रष्टाचार में आगे बढ़ रहे हैं तो आपका अगर दामन साफ है तो तमाशा क्यों कर रहे हैं आप, नाटक क्यों कर रहे हैं? हो जाने दो ना इंक्वायरी, दामन साफ है तो होने दो, ये नाटक क्यों कर रहे हैं आप, ब्लैकमेलिंग क्यों कर रहे हैं? जाऊ दे, एवढं दाखवणार का तुम्ही सगळं? नहीं वो तो मैंने कहा है, जैसे हमारी रैली थी मोर्चा था तभी मैंने कहा कि गणपति के दिनों के बाद हम तो आंदोलन करेंगे, हम चुप नहीं रहेंगे, लेकिन खास कर ये जो मोड आया है, मोड तसे वालाला पण येतात पण राजकारणातला जो मोड आलेला आहे तो वो आगे कैसे जाता है वो देखेंगे। नहीं मैं अन्य पार्टियों के बारे में कुछ कहना नहीं चाहता हूँ, लेकिन ये बहुत हो गया अभी,
दादागिरी टगेगिरी बहुत होगी, अभी बस अब इनको घर भेज दो या जेल भेज दो। ठीक है, चला, जय हिंद जय महाराष्ट्र। जी 24 तास एक पाउल पुढे।